आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? शाळेत ज्या व्यक्तीने प्रवेश घेतला आहे त्या व्यक्तीने त्याबद्दल नक्कीच वाचले असेल, परंतु त्यांच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय असे पैलू आहेत ज्याची माहिती फारच कमी लोकांना आहे। चला तर त्या पैलूंबद्दल बोलूया। विनोबा भावे ज्यांनी गांधीजींसह स्वातंत्र्य लढ्यात सक्रियपणे भाग घेतला। विनोबा भावे यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे असे होते। गागोडा हे महाराष्ट्रातील कोकण भागातील एक गाव, हे त्यांचं मूळ गाव। गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात आश्रमाची स्थापना केली। या आश्रमात विनोबा भावेंनी स्थानिक मुलांना शिकवण्यास सुरुवात केली। त्यामध्ये एक मुस्लिम मूल देखील होतं जे त्यांच्याकडून शिक्षण घेण्यासाठी आश्रमात येत असत। एके दिवशी त्या मुलाने विनोबांना विचारले, गुरुजी तुम्ही मला कुराण शरीफ देखील शिकू शकता का हो? मुलाच्या या अनपेक्षित प्रश्नावर आचार्य बोलण्यासारखे राहिले, परंतु आपण कुराण वाचू शकत नाही असे ते म्हणाले नाही। त्याऐवजी त्यांनी मुलाला खात्री दिली की आपण कुराण नक्कीच शिकू, परंतु थोड्या वेळाने। आपल्या मुस्लिम शिष्यास वचन दिल्यानंतर आचार्य यांना कुराण वाचणे कसे शिकता येईल यावर एक सूरच मिळाला। त्यांनी आधीपासूनच कुराणचा इंग्रजी अनुवाद तर वाचला होता, परंतु अरबी माहीत नसल्यामुळे कुराण वाचणे अशक्य झाले। यासाठी त्यांनी वर्ध्यातील स्थानिक मुल्लाभाई यांच्याकडून अरबी भाषा शिकून कुराण वाचण्यास सुरुवात केली। त्या मुलाला पूर्णपणे कुराणच्या पठणात पारंगत करावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणून ते दररोज ऑल इंडिया रेडिओवरील प्रसारित कार्यक्रमात केलेली तिलावत म्हणजे कुराण पाठ मनापासून ऐकू लागले। आणि अशा प्रकारे त्यांनी आपले उच्चार दुरुस्त केले आणि पूर्णपणे अरबीमध्ये आवाज काढण्याचा सुद्धा प्रयत्न करू लागले। या अथक प्रयत्नांमुळे विनोबाजींनी असे प्रभुत्व मिळवले की जेव्हा ते कुराण वाचत असत तेव्हा ऐकणारे आश्चर्यचकित होत। विनोबा भावे यांचे एक सहकारी अच्युतभाई देशपांडे लिहितात की आचार्य जेव्हा कुराण वाचत असत तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत असत। त्यांनी लिहिले आहे की जेव्हा वर्धाच्या आश्रमात मौलाना अबुल कलाम आझाद गांधीजींना भेटायला आले तेव्हा गांधीजींनी विनोबाजींना मौलानासमोर कुराण वाचण्याची विनंती केली। मौलानांना तर धक्काच बसला। खेडेगावातील कोणत्या तरी कारीकडून शिकून कुराणची अशी अप्रतिम तिलावत कोण करू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता। त्यांनी सूर्य फातिहा आणि सुरह इखलास याचा मराठीत अभ्यास केला होता। याच विचाराने त्यांनी कुराणच्या आयतीचा विषय हिंदी आणि उर्दू भाषांतर कुराण सार आणि रूहुल कुराणमध्ये केला। या पुस्तकांमध्ये विनोबा भावे यांनी केवळ कुराणातील 1065 या आयतीचाच नमुना सादर केला। त्याला इतकी मेहनत आणि तपासणी करण्यासाठी 1-2 सहाय्यकांची त्यांना गरज होती, म्हणून त्यांनी आपल्या खास साथीदार म्हणून अच्युतभाई देशपांडे यांना कुराण वाचण्यास व शिकवण्याची सूचना केली। ते मोठ्या मेहनतीने आणि चिकाटीने कुराण वाचण्यास शिकले आणि त्यांच्याबरोबर निर्मलाताई देशपांडे याही कुराण वाचण्यास शिकल्या। रूहल कुराण आणि कुराण सार यांच्या छपाईच्या संदर्भात देशपांडे यांनी एका पत्र्याच्या पेटीमध्ये कुराण आणि कुराण सारचा मसुदा घेऊन ट्रेनमध्ये बनारसला जात असल्याचा एक रोचक प्रसंग लिहिला आहे। प्रकाशनासाठी कुराणातील वेचांची मूळ अरबी प्रत घेऊन मी प्रकाशन संस्थेकडे निघालो होतो। आगगाडीत आजकाल गर्दी तर असतेच, पण आम्हाला या संबंधीच्या सुईची कायद्याचा लाभही मिळू शकला नव्हता। घाई तर आम्हाला होतीच। आम्ही पुस्तकांची पेटी गाडीत चढवली आणि मीही गाडीत चढत होतो, तोच गाडी सुटली। पेटी आमच्या एका मित्रांनी गाडीच्या आतून धरून ठेवली होती, पण त्या मनस्वी गर्दीत ती जड पेटी त्याला तोलली नाही। पेटी त्याच्या हातून सुटली
मी ही प्लॅटफॉर्मवर पोचलो. पेटी तेथून सरकली आणि गाडीचे रूळ, गाडीची चाके आणि प्लॅटफॉर्मच्या चौथऱ्याचे दगड यात चिप्प अडकली आणि गाडीच्या जोराने रगडत घरंगळत चालायला लागली. शेवटी पेटी गाडीखाली आली आणि तिचा लांब पत्रा बनला. माझ्या विनंतीवरून गाडीतील सज्जनांनी गाडीची साखळी ओढली. साखळी ओढली गेली नसती तर कदाचित गाडीला अपघातच झाला असता. आम्हाला माझ्याबरोबर प्रवासात असलेल्या माझ्या मित्रांना आणि मला वाटले की पेटीतील पुस्तकांचा गाडीच्या रुळावर बुग्गा झाला असणार. अर्थात रुहुल कुराणची मूळ प्रतही गेली आणि कुराण साराच्या प्रकाशाचे कामही संपले. परंतु योगायोग असा की पुस्तके पेटीच्या बाहेर फेकली जाऊन नंतर पेटी चाकाखाली आली होती आणि सपाट झाली होती. पेटी चेचली पण त्यातील सर्व पुस्तके बाहेर सापडली. रुहुल कुराणची मूळ अरबी प्रत, त्याचा उर्दू अनुवाद, कुराण शरीफची सर्व पुस्तके, सर्व सही सलामत मिळाली. रुहुल कुराणच्या मूळ अरबी प्रतीवरून आगगाडीचे चाकही गेले होते, परंतु ते अशा भागावरून की ज्या भागावर अक्षरेच नव्हती. अशा प्रकारे संपूर्ण मूळ प्रत आम्हाला सुखरूप लाभली. मी कुराण शरीफमधील आयंतींची आठवण करीत मनातल्या मनात म्हणलो, देवा अर्थात अल्लाह, पाप माझे पुण्य तुझे, तूच मारतोस तूच वाचवतोस. मित्रांनो, विनोबा भावे यांच्या या कार्याबद्दल आजची नवीन पिढी पूर्णपणे अनभिज्ञ आहे ही खेदाची बाब आहे. आणि अशा लोकांचे जीवन कारभार सर्वसामान्यपर्यंत आणताना आजच्या जातीयवादाच्या आणि असहिष्णुतेच्या, भेदभावाच्या अशा वातावरणात या गोष्टी समोर येणं खूपच आवश्यक आहे. धन्यवाद.